महावितरणचे कर्मचारी आज रात्री 12 वाजल्यापासून 72 तासाच्या संपात उतरत आहेत, ही बातमी खरी आहे. अर्थात त्यामुळे सगळीकडे वीज बंद पडेलच अशी काय अवस्था नाही. या संपासंदर्भात जर बोलायचं झालं तर मी स्वतः, आमची संघटना, महावितरण कंपनी टिकली पाहिजे, वाढली पाहिजे याच मताच्या आहोत. आणि या मताचे यासाठी आहोत की ही कंपनी आमची आहे, सर्वसामान्य वीज ग्राहकांची आहे, आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांची राज्य सरकारची असलेली कंपनी ही 2.75 कोटी ग्राहकांची आहे, त्यामुळे कंपनी वाढली पाहिजे हीच भावना आमची आहे. दुर्दैवानं खाजगी कंपन्या येतील की नाही, खाजगी कंपन्या येणार हेही अटळ आहे. कारण या खाजगी कंपन्यांच्यासाठी वीज कायदा 2003 प्रमाणे लायसन्स हे मुक्त आहे, आणि अशा पद्धतीचं लायसन्स मुंबईमध्ये टाटाला मिळालेलं आहे, आणि रिलायन्सचे ग्राहक टाटाकडे गेलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळं केवळ संपानं हा प्रश्न सुटणार नाही, खरं म्हणजे उत्तर महावितरण कंपनीकडं आणि कर्मचाऱ्यांच्याकडंच आहे. ग्राहक म्हणून आमचा अनुभव काय आहे, ग्राहक का या संपाला प्रतिसाद देत नाहीत, पाठिंबा देत नाहीत, उतरत नाहीत, याचे साधं सोपं कारण असं आहे की गेल्या 22 वर्षात मला स्वतःलाही अनुभव आहे. ज्यावेळेला कंपनीला आम्ही योग्य वागा, कायद्यानं वागा, नियमानं वागा असं सांगतो, त्याला 22 वर्षातला अनुभव आहे की त्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत नाही, उलट ग्राहकाला शत्रू मानलं जातं अशा पद्धतीची भावना आहे. आणि त्यामुळे ग्राहकाच्या हितासाठी प्रामाणिकपणाने कार्यक्षमतेने आमचे दर देशात सर्वात जास्त आहे, आणि तरीसुद्धा आता पुन्हा आम्ही 1.5 पट दर करण्याची मागणी करतो आहोत. आणि हे जर आम्ही थांबवलं, प्रामाणिकपणा, इच्छाशक्ती, कार्यक्षमता ठेवून आम्ही काम केलं, तर निश्चितपणानं ही कंपनी, कुठलीही खाजगी कंपनी या कंपनीशी स्पर्धा करू शकणार नाही, निश्चित आहे. इतकं मोठं नेटवर्क आहे, इतकी मोठी यंत्रणा आहे, इतकी मोठी क्षमता आहे, त्या क्षमतेचा प्रामाणिकपणानं वापर करणं आणि ही कंपनी वाढवणं आणि खाजगी कंपन्यांना स्पर्धेमध्ये मात करणं हे कंपनीला शक्य आहे, त्याने ते करावं अशी माझी यानिमित्ताने विनंती आहे, आवाहन आहे. धन्यवाद.